सुन बाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहा पत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग, BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण, थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे, मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32. संगमनेर शहरामध्ये संगमनेर शहर आणि तालुक्याच्या वतीनं राष्ट्रीय दलित पॅन्थरच्या वतीनं महामानव प्रज्ञासूर्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात महोत्सव होणार आहे. 14 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता संगमनेर बसस्थानक इथे भव्य गायन पार्टी आणि झांज पथक, बँड पथक, जल्लोष मावळ आणि आकर्षक मर्दानी खेळ आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी सर्व नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन राष्ट्रीय दलित पॅन्थरचे शहर अध्यक्ष राजू यादव खरात आणि दलित राष्ट्रीय पॅन्थरचे संघटक प्रवीण देवेंद्र गायकवाड यांनी केलंय. यावेळी राष्ट्रीय दलित पॅन्थरचे शहर अध्यक्ष राजू यादव खरात, राष्ट्रीय दलित पॅन्थरचे संघटक प्रवीण देवेंद्र गायकवाड, शिवसेना गटप्रमुख रवींद्र अरुणगिरी, राष्ट्रीय दलित पॅन्थरचे कार्याध्यक्ष प्रकाश अरुण वाघमारे, तसेच राष्ट्रीय दलित पॅन्थरचे तालुका युवक अध्यक्ष संदीप भाऊसाहेब दळवी, शिवराणा कुटुंब फाउंडेशनचे अध्यक्ष विजय ज्ञानेश्वर पवार, दीपक दारुडे, सुनील जाधव, विजय पांढरे, विजय खरात आदी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. प्रथमतः सर्व भीमसैनिकांना आणि संगमनेरवासियांना जय भीम. येत्या 11 तारखेपासून महामानवाचा उत्सव सुरू झालेला आहे. प्रथमतः रमजान ईदच्या आणि महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मी सर्व भीमसैनिकांना या संगमनेर तालुक्यामध्ये आवाहन करतो, त्यांनी या संगमनेरमध्ये येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. या कार्यक्रमाचं नियोजन आम्ही या बस स्टँडवर उत्सव महामानवांचा हा जल्लोषात करण्यात आलेला आहे. या ठिकाणी रक्तदान शिबिर, तसेच रक्त आरोग्य शिबिर आणि मोठा जल्लोषाचा कार्यक्रम, गायनाचा कार्यक्रम या ठिकाणी सकाळी 10 वाजता आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तरी मी सर्व भीमसैनिकांना व सर्व संगमनेरकरांना या आरोग्य शिबिरचा आणि रक्तदान मध्ये सामील होऊन याचा मोठ्या संख्येने याचा लाभ घ्यावा असे मी राष्ट्रीय दलित पॅन्थरच्या वतीने विनंती करतो. थांबतो, जय भीम, जय महाराष्ट्र. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंती निमित्त संगमनेर शहरातील सर्व भीमसैनिक, एप्रिल महिना चालू झाला की त्यांच्या अंगामध्ये ज्या महामानवानं शोषित प्रेषित या लोकांना आपल्या माध्यमातून त्यांचं दारिद्र्य नष्ट केलं अशा महामानवाचं खऱ्या अर्थानं जन्मोत्सव एप्रिल महिन्यात सुरू होतो. त्याचप्रमाणे बाबासाहेबांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 11 तारखेला मोठी जयंती साजरी करण्यात आली व येत्या 14 तारखेला संगमनेरमध्ये राष्ट्रीय दलित पॅन्थरतर्फे उद्या सकाळी 10 वाजता आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, त्याचप्रमाणे जल्लोष होणार आहे. तसेच वह्या वाटप, गरजवंत विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. मी संगमनेर शहर व तालुक्यातील सर्व भीमसैनिकांना जाहीर आवाहन करतो का उद्या आपण सर्वांनी
उत्सव महामानवांचा या कार्यक्रमासाठी सकाळी 10 वाजता या ठिकाणी बस स्टँड या समोर आपण यायचं आहे. खरं म्हणजे बाबासाहेबांची जयंती ही तळागाळातील सर्व शोषित प्रेषित सर्व समाज हा उत्साहाने साजरी करीत असतो. ही जयंती म्हणजे आमची खऱ्या अर्थाने दिवाळी असते. मी पुन्हा एकदा या महामानवास विनम्र अभिवादन करतो व आपण सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थित राहावं असं मी सर्वांना आवाहन करतो. जय भीम, जय भारत, जय बुद्ध. शावी शेख, सी 24 तास, संगमनेर.